पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी सन 2022 सालची दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या मार्फत वर्षभर अनेक सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत असून त्यांनी नागरिकांना नववर्षाची भेट म्हणून 2022 सालची दिनदर्शिका भेट दिली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन झालं. पनवेल महापालिकेचे नगरसेवक मनोहर म्हात्रे हे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या मार्फत वर्षभरात अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असतात. त्याअंतर्गत मनोहर म्हात्रे यांनी नागरिकांना नवीन वर्षाची भेट म्हणून 2022 सालची दिनदर्शिका प्रकाशित केली असून या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी भाजप नेते नंदू पटवर्धन, संजय गुरुजी, नगरसेवक मनोज भुजबळ, प्रवीण पाटील, गणेश पवार, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, गणेश म्हात्रे, पांडुरंग मोकल, महेश भगत, रुपेश आंबुलकर, रोहित आठवणे, रुपेश घाग, विक्रांत मस्कर, नितेश घुगे, उज्ज्वला पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मनोहर म्हात्रे, भारतीय जनता पक्षामार्फत महापालिकेतील पहिले स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. त्यांच्या 2022 जानेवारी ते डिसेंबरच्या 2022 दैनंदिनीचं एक प्रकाशन आपण करत आहोत. आज मनोहर म्हात्रे यांच्या दैनंदिनीचं दिनदर्शिकेचं आज प्रकाशन होत आहे. मनोहर म्हात्रे हे वर्षभर अतिशय जोरानं काम कार्यरत असतात. त्यांनी या कॅलेंडरच्या रूपामध्ये छोट्याशा स्वरूपामध्ये आपण जी केलेली कामं आहेत ते त्याचा नुसता उल्लेख केलेला आहे. 12 महिन्यामध्ये त्यांच्याकडनं भरपूर अनेक डझन अशी कामं इथे झालेली आहेत. सामाजिक हिताची, सार्वजनिक उपयोगाची अशी ती कामं करत असताना ते सर्व टीमला बरोबर घेऊन काम करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं काम जे आहे ते नक्कीच एक संघटित असं काम आहे आणि त्याच्यातून त्यांची दिनदर्शिका जी आहे ते त्याचं अतिशय उठावदार झालेली आहे. अतिशय छान अशी झालेली, सर्व माहिती आपल्याला मिळून देणारी अशी दिनदर्शिका आज इथे प्रकाशित होत आहे. मी त्यांना त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो आणि ह्या दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं आहे असं जाहीर करतो. ओके.